आघाडीमुळे जागावाटपात घोळ झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. मेरिटनुसार काँग्रेसला कमी जागा मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. मित्रपक्षांना योग्य वाटा मिळावा यासाठी समान जागांचं सूत्र काढल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. महायुतीसह महाविकास आघाडीतले अनेक नेते हे आमच्या संपर्कात आहेत आणि येणाऱ्या 4 तारखेला मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा दावा परिवर्तन महाशक्तीचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलाय. तर बॉम्बच्या आवाजानं मवियासह महायुतीच्या नेत्यांचे कान बंद होणार आहेत असा दावा कडूंनी केलाय. धाराशिवमध्ये जरांगेंच्या पुरस्कृत पहिल्या उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. एक मराठा लाख मराठा घोषणा देत परांडा मतदारसंघातून दिनेश मांगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे परांडामध्ये माहिती आणि मवियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंतांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि सकाळी सामंतांनी जरांगेंची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही तर मित्र म्हणून चर्चा झाली अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत आणि पुण्यातून तातडीनं विमानानं छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ते रवाना झालेत. भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा मतांचं मतविभाजन टाळण्यासाठी नवीन राजकीय समीकरणांवर चर्चा होणार आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील राज्यातल्या राखीव मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होणार आहे आणि या तिसऱ्या यादीमध्ये काँग्रेसकडून कोणत्या उमेदवाराला संधी देण्यात येईल हे पाहणं महत्वाचं असेल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होण्याची माहिती आहे. मातोश्रीवर ही चर्चा होणार आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोठे शक्ती प्रदर्शन करत ते अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय. विलेपार्ले मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. महाविकास आघाडीकडून विलेपार्लेची जागा उद्धव ठाकरेंना सुटली आहे आणि या जागेसाठी संदीप नाईक जितेंद्र जनावळे विलेपार्लेसाठी इच्छुक आहेत. कल्याण पूर्वमधून शिवसेना युबीटीकडून धनंजय बोडारेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. धनंजय बोडारेंना कल्याण पूर्वमधून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि कल्याण पूर्वमध्ये बोडारे विरुद्ध सुलभा गायकवाड असा हा सामना रंगणार आहे. बीडच्या केजमधून रमेश गालफाडेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून नमिता मुंदडा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं दक्षिण सोलापूरवर दावा केलाय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आलाय. दरम्यान दक्षिण सोलापूर काँग्रेसच लढणार असा दावा कार्यकर्त्यांनी केला. जुन्नर मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शरद सोनावणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. जुन्नरची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सुटली त्यामुळे बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये रासप पक्ष हा महायुतीतून आता बाहेर पडलेला आहे तर गंगाखेडमध्ये महायुतीनं रासपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यामुळे महायुती त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी माहिती कळतीय. मनसेनं त्यांची चौथी यादी आता जाहीर केली आहे आणि मनसेच्या यादीमध्ये 5 उमेदवारांचा समावेश आहे. मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येकी एका जागेवर मनसेनं उमेदवार घोषित केलाय तर राज्यातल्या 3 जागांवर मनसेनं उमेदवार जाहीर केले. पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लंकेंना उमेदवारी देण्यात आली ते लोकसभेनंतर आताही लंकेंच्या घरामध्ये उमेदवारी दिल्यानं शिवसेनेचे पदाधिकारी आता बंड करण्याच्या तयारीत आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघातल्या वंचितच्या उमेदवारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दक्षिण मतदारसंघासाठी वंचितकडून संतोष पवारांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते संतोष पवारांना एबी फॉर्म दिलाय. भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार धनेंद्र तुरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि तुरकर यांनी पक्षाचा राजीनामा देत अर्ज दाखल केला. तुरकर यांच्या उमेदवारीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय.
अहिल्यानगर मधील अकोले मतदारसंघामध्ये वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आता पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने माहितीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे। पलटण मतदारसंघात आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकरांसह त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थिती लावली। काही दिवसांपूर्वी दीपक चव्हाण संजीवराजे निंबाळकर यांनी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला। कोपरगावमध्ये आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते। अभिनय समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेत अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी दिली। हिंगोली भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ते पक्षाकडे तिकीट मागत होते। भाजपने विद्यमान आमदार तानाजी मुटको यांना पुन्हा उमेदवारी दिली तेव्हा नाराज रामदास पाटील यांनी बंडखोरी करण्याचे ठरवले। श्रीवर्धनमधून मंत्री आदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नौटंकी करणाऱ्या माणसाला मतदार ओळखू लागले असून मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास राम शिंदेंनी व्यक्त केला। भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं। शिवसेना युबीटीचे गोपाल दातकर वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी दिली आहे तेव्हा अकोला पूर्वची ही लढत आता तिरंगी होणार आहे। यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी प्रहार पक्षाकडून बिपिन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत विविध मुद्द्यांवर ही निवडणूक लढवू असा विश्वास बिपिन चौधरी यांनी व्यक्त केला। तर सर्वसामान्य उमेदवार म्हणून मला संधी द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली। मुंबई आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। आरोपी सुजित सिंगला पंजाबमधून अटक करण्यात आली। पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली। शहादा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचं बंड उभं राहिलंय। के सी पाडवी यांनी आर्थिक व्यवहार करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असा गंभीर आरोप माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला। पालघरमध्ये मवियामध्ये स्थानिक पातळीवर बिघाड झालाय। शिवसेना युबीटीनं पालघरमध्ये उमेदवार जाहीर करताच काँग्रेसकडून मनोहर दांडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा युबीटीनं दिलेल्या उमेदवारांबाबत मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे।